तर शिंदे गटाच्या वतीने ठाण्यामध्ये स्वाभिमान दिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वडील संभाजी शिंदे यांनी केक कापून स्वाभिमानी दिन साजरा केला. तर शिंदे गटाच्या वतीने लाडू वाटण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाकटे बंधू नगरसेवक प्रकाश शिंदे हे देखील उपस्थित होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये शिंदे सरकारने भ्रष्टाचार केल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला. त्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर देताना मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भ्रष्टाचार झाला असून उलटा चोर कोतवाल कुडाटे अशी स्थिती झाल्याचा आरोप बावनकुळेंनी केला. गैरहजर राहिल्यानं जळगाव जिल्हा न्यायालयानं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांना दंड ठोठावलाय. राष्ट्रवादीच्या एकनाथ खडसेंनी एका प्रकरणात गुलाबराव पाटलांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलाय. त्या प्रकरणी कोर्टात गैरहजर राहिल्यानं जिल्हा न्यायालयानं गुलाबराव पाटलांना 500 रुपयांचा दंड ठोठावला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुण्यामध्ये आहेत. पुण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांबरोबर ते बैठक घेणार आहेत. उद्या सकाळी 10:30 वाजता पुण्यातील मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयात राज ठाकरे. रोज नवे डाएट, टेन्शन घेऊन आयुष्यच कडू झाले. नम्मा होमिओपॅथीची औषध गोड आणि मधुमेहला पण देतात तो. नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. उपस्थित असतील. पुणे जिल्ह्याच्या वाघोलीमध्ये भाजप युवा मोर्चाने युवा संवाद बाईक रॅली काढली. शेकडो तरुणांनी बाईक रॅलीमध्ये सहभाग घेतला. यावेळी आमदार महेश लांडगे तसंच भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना घेऊन स्वतः बाईक चालवली. भंडाऱ्याची उधळण म्हणजे